जळगाव जिल्ह्यातील पूर्ण ताकद आदरणीय भगवान भाऊ सोनार आमचे पवार साहेब आमचे सुरंजी साहेब सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आज इथे आंदोलन घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आमची ज्या मागणी आहे म्हणजे सरकारने संरक्षण कायदा करायला पाहिजे। सरकार नुसतं गाजर दाखवत आहे, मागच्या किती महिन्यापासून झालाय म्हणून लोकांना कुठेतरी जो लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याला सुद्धा कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की अधिवेशनमध्ये तरी हे मागणी पूर्ण व्हायला पाहिजे आणि ग्रामीण पत्रकार जे आहेत जे किती कष्टाने आणि हालअपेक्षाने काम करत आहे, ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत, त्यांना फसवण्यात येतं, कुठे गुन्हे दाखल करणं, सरपंचापासून तर आमदारापर्यंत सगळे त्यांच्या मुळाशी पडलेले, त्यामुळे पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे, पत्रकार खोटे गुन्हे मागे घ्यायला पाहिजे। अनेक प्रश्न असे आहे की जे लोक काम करत नाही त्यांना आधी स्वीकृती दिलेली आहे, जे लोक कामं करतात त्यांना नाही आहे आणि बसेसच्या सुविधा नाही आहे, एसटी नाही आहे, काही नाही, कुठल्याच प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाही आहे, आश्वासन झालेलं आहे। मागच्या वेळेला मोठा अधिवेशन जळगावला झाला, आदरणीय मंत्री गिरीश महाजनांनी त्यांना आम्हाला आश्वासनं दिले की तुम्हाला आम्ही लवकरात लवकर सवलत देऊ, आम्ही पाठपुरावा केला, मात्र अजून आम्हाला ते मिळालेलं नाही आहे। अशा भरपूर मागण्या आमच्या सरकारकडे, सरकारने जर मागण्याकडे दुर्लक्ष केलं तो येता काल पत्रकार जी आहे ते अजून रोज। हम लोग जगह जगह पे आज के तारीख में सभी जगह पे सभी कलेक्टर ऑफिस में निवेदन देने जा रहे हैं कि हमें जो संरक्षण की जो मुख्य मांग है वो मांग हमारी मान्य कर लेनी चाहिए। इस शासन का एक कर्तव्य बनता है कि बार बार ये सिर्फ आश्वासन देते रहिए, ये आश्वासन को अभी हमारी पत्रकार संगठन भूलने वाली नहीं है। हम इस निवेदन के माध्यम से सरकार को आह्वान देना चाहते हैं कि आपने इस अधिवेशन में अगर हमारी ये संरक्षण की मांग पूरी नहीं की तो इससे भी तीव्र आंदोलन हम लोग खड़ा करेंगे। दूसरी हमारी जो मांगनी है वो मांगनी है हमारे अधिस्वीकृति कार्ड की। अधिस्वीकृति कार्ड ये जो गांव खेड़ों में पत्रकार काम कर रहा है वो अगर एक साल तक पत्रकार का काम कर रहा है तो उसे अधिस्वीकृति कार्ड मिलना चाहिए। अगर वो नहीं दे पा रहे अधिस्वीकृति कार्ड, ये ज्यादा से ज्यादा चार लोगों को दिया जा रहा है, चार लोग संपादक वरिष्ठ संपादक ये लोग बांट रहे हैं। जो खास तौर पे जो गांव लेवल पे काम कर रहा है उसे इसका कोई फायदा हो नहीं रहा है। अधिस्वीकृति कार्ड नहीं होने की वजह से कई जगह पे उसको खुले जगह पे बस स्टैंड पे यहाँ रहने की सुविधा नहीं हो पाती, वहाँ उसको रहना पड़ता है, उसको शासकीय निवास स्थान नहीं मिल पा रहे है, उसको बस की सुविधाएं नहीं मिल पा रही है। ऐसे अनेक विविध मांगे हमारे इस संगठन की है। इस आंदोलन के माध्यम से हम लोग शासन तक पहुँचाना चाहते हैं कि शासन अभी तो भी जागो, ये जो चौथा खाम है उसे पूरी तरह से खड़ा होने दो, इसे संरक्षण दीजिए, इसे दबाओ मत। इतनी हम इस शासन को विनंती कर रहे हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। शासन ने जो हल्ले करे उनके हाथ पैर तोड़ने को होना है। पत्रकार पर हल्ले यानी चौथे कलम का हल्ले है, तो उनको न्याय देने के लिए महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता फेडरेशन और वृत्तपत्र संगठन का हम प्रतिज्ञा जाहिर करते हैं। 4.5 लाख वृत्तपत्र विक्रेता इनके पीछे खड़े रहेंगे, इनको न्याय जब तक नहीं मिलेगा तब तक हम ठहरेंगे नहीं। कौन बंदो देना नहीं, कौन बंदो देना नहीं।